मैचला सुरुवात सेकंड राउंडची ही पहिली मॅच जी आपण पाहतोय कुरुलवाडी विरुद्ध भिंगार आणि पहिला षटक धीरज पवार बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिला चेंडू वरती अगदी आपण पाहिलं भरपूर चांगला चेंडू फेकण्यात आला धीरज यांच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय धावा संख्या नक्कीच आपण पाहिली आतापर्यंत ओपन केली नाहीये फलंदाजाने पहिला चेंडू आलाय डॉट या ठिकाणी आपण पाहू शकता शॉर्ट ऑफ लेन लेट कटचा फटका परंतु फर्स्ट लेप मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग जर का कदाचित हा चेंडू निसटला असता तर या चेंडूवरती चार धावा नक्कीच कोरल्या गेल्या असत्या परंतु फिल्डिंग लाजवाब एक एक धाव या दोन षटकांमध्ये भरपूर महत्वाचे आहे कारण की शॉर्ट टाइम क्रिकेट मध्ये एका एका धावेला आता मात्र भरपूर किंमत द्यावी लागेल दोन्ही टीमला पुन्हा एकदा धीरज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते राऊंड द विकेट न गुड लेन स्पॉट वरून हा चेंडू टेक ऑफ केला जातोय अगदी पडल्यानंतर आपण पाहतोय इष्टरक्षकाच्या दर्शनात भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि अगदी स्ट्राइक वरती फलंदाज महेंद्र आहेत आणि त्यांना बीट करण्यात आलाय हार्ड बॉल डॉट बॉल आलाय धावा संख्या एक अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी धीरज यांच्या माध्यमातून अगदी समोरून हा चेंडू टेक ऑफ केला जातोय आणि लगातार दुसरा निर्धाव चेंडू फलंदाज महेंद्रला या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज धीरजनं फक्त चार नक्कीच चार चेंडू फेकले आणि फक्त एकच धाव खर्च केले चांगला षटक वेध म्हणत भिंगा संघासाठी हा पुढून खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये बॉल अडकलाय आउटफील्ड फास्ट आहे आणि टप्पा पडल्यानंतर बॉल जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन च्या पार चौकार पुढून खेळला धीरजच्या विरोधामध्ये षटकातील शेवटचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन येतोय धीरज दोन षटकांची मॅच फटका चांगला उचलला ड्राईव्ह केलाय पहिली धाव वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न करत असताना कॉलिंग अप्रतिम आहे आणि ती उडीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब दोन धावा पूर्ण करण्यात आल्यात षटक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर धावा फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच सात या धावसंख्येवरती दोन षटकांची ही मॅच आणि या दोन षटकांमध्ये जर पाहिलं तर नक्कीच 15 ते 16-17 धावा जरी झाल्या तरी देखील मी तर म्हणेन ही मॅच पाहायला मजा येणार कारण की दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत षटक क्रमांक दुसरे गोलंदाज आदिनाथ पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला भरपूर चांगली गोलंदाजी धीरज दाखवली परंतु त्यानंतर एक चौकार आला त्यानंतर दोन धावा आणि मागच्या दोन चेंडूवरती सहा धावा पाहायला मिळाल्या पहिल्या षटकामध्ये सात परंतु षटक क्रमांक दुसरं गोलंदाज आदिनाथ शॉर्ट ऑफ लेन फाईन होऊन फटका खेळलेत स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे ही धाव मी तर म्हणेन धोक्याची ठरू शकली असती परंतु भरपूर चांगला या ठिकाणी थ्रो आलाय कलेक्ट थोडासा उशिरानं केला परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत दोन धाबेच्या मदतीने धावसंख्या 9 वरती रिवर्स खेळण्याचा प्रयत्न बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये डॉट बॉल येतोय डॉट बॉल सांगतीनंतर धावा संख्या स्थिरावली शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये डॉट येण्यावरती सिंगल डबल आल्या तरी देखील चालेल परंतु धावा येणं महत्वाचं आहे डॉट बॉल आदिनाथनं आपल्या टीमसाठी फेकलाय षटक क्रमांक दुसरं आणि कमीत कमीत धावा कशा येतील यावरती सध्या
गोलंदाज फोकस करता है, परंतु इथे हा चेंडू नियंत्रणात नव्हता, लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर, अवांतरता मिळते, धाव फलक जाऊन पोहोचेल। बॅटिंग करत असताना कोरलवाडी टीमची टोटल 10 भरती। गोलंदाज फोकस करत आहेत, दोन्ही सलामी वीर आहेत मैदानाच्या आत। ही मित्र म्हणे चांगली बाब असेल। गुडलेन स्पॉटचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, अगदी फिंगर रोल करत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय आणि हा चेंडू देखील निर्धाव आलाय। डॉट बॉल सातत्याने आदिनाथ देखील, ज्या प्रकारे धीरजनं षटक फेकलं त्याच प्रकारे आपण पाहतोय आदिनाथ देखील चांगली गोलंदाजी आपल्या टीम साठी करतोय। फटका चांगला आहे, परंतु तेवढाच चांगला या बॉलला थांबवलाय, वेल स्टॉप। फक्त एकच धाव, अगदी गावाच्या टीम साठी 100% योगदान देत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ह्या चेंडूला अडवलाय आणि पाहिलं तर फक्त एकच धाव खर्च करण्यात आले या चेंडूवरती। धाव फलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 11 वरती। षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील आणि येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके कसे येतील यावरती मिंत म्हणेन लक्ष द्यायला लागेल फलंदाजांना। पुढे आले, ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, फटका चांगलाय, गॅप मध्ये ढकललाय, काव कॉर्नर वरती फिल्डर आलेत, परंतु थ्रो थोडासा वाईड आलाय, खराब थ्रो। परंतु या चेंडूवरती नक्कीच 2 धावा आणि रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद, 2 धावा धाव फलकावरती ऍड करण्यात येत आहेत। धाव फलक 13। शेवटचा चेंडू नवीन अंदाज रोहिदास, षटक क्रमांक 2, 2 षटकांची ही मॅच आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी आदिनाथ ऑन साइडला खेळायचं होतं। बॅटची लिडिंग एज आणि इथे अगदी 2 फलंदाजा 2 फिल्डर मध्ये ही कॅच मात्र संपादित केली जाते, विकेटचा पतन, फलंदाज देखील बाद होतोय। पाहता पाहता दुसराही षटक संपला आणि 2 षटकानंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना कोरलवाडी टीमची टोटल जाऊन पोहोचली, ते म्हणजे 13 आणि सेकंड इनिंग मध्ये 12 चेंडू मध्ये 14 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल भिंगार टीमला। तर 12 बॉल 14 ची गरज। तर यानंतर होणारी मॅच असेल ती म्हणजे सावरोली विरुद्ध आडोशी। या दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो की आपण लगेचच आपल्या कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी। सावरोली विरुद्ध आडोशी,
तर सगळा दोन्ही टीमचे कॅप्टन सावरोली टीम कॅप्टन आणि आडोशी टीमचे कॅप्टन आपण या लेगेचे टॉस साठी जास्त वेळ आपण वाया करू नका. जाऊया सेकंड इनिंग कडे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कोरलवाडी टीमनं 13 धावा जमा केल्या आणि टार्गेट असेल तो म्हणजे भिंगार टीमला 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 14 धावा. परंतु पहिला षटक प्रगती पथावरचे गोलंदाज ओव्हर द विकेट ना गोलंदाज आपण पाहतोय राजेश सलामी वीर 14 धावा चेस करण्यासाठी भिंगार टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय धीरज आणि त्यांच्यासोबत अजय. यॉर्कर लेन खोदून करण्याचा प्रयत्न टॅप करायचा होता परंतु नक्कीच आपण पाहिला तर इथे आलाय हा डॉट बॉल. नक्कीच अपील देखील केली होती परंतु पंच सांगतायत दर्शवतात की बॅट मात्र खेळपट्टीवरती अदलली आणि त्याचाच आवाज नक्कीच खेळाडूंना पोहोचला आणि त्याकरिता अपील देखील झाली. अपील होणं भरपूर महत्वाचं आहे. अपील झाल्याशिवाय पंच देखील आपला इशारा नक्कीच तो देत नसतात. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती फुलर लेंथ फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. एकदा वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न करतायत परंतु तेवढ्याच वेगानं थ्रो आलाय. कलेक्शन थोडं खराब राहिलं परंतु एकच धाव डॉट बॉल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती पाहिली तर एक सिंगल अल्ली स्वतःचा आणि संघाचा श्री गणेशा धीरज करत असताना या मॅचमध्ये आता समीकरण 10-13 गरज. भरपूर चांगली ही मॅच. अगदी पुन्हा एकदा दोन्ही टीमला शून्यापासून सुरुवात करावी लागेल. शून्यातून विश्व निर्माण होतं अगदी शून्यापासून जग जिंकता येतं आणि आता मात्र या मॅचमध्ये शून्यापासून 14 धावा बनवाव्या लागतील त्या म्हणजेच भिंगार टीमला. परंतु दुसऱ्या बाजूला कोरलवाडी ह्या टीमला या धावा डिफेंड करायच्या आहेत भरपूर चांगला. या ठिकाणी नक्की चेंडू फेकण्यात आला. वाईड यॉर्कर टॅप करायचा होता चॉप करायचा होता परंतु आलाय डॉट बॉल. अशाच गोलंदाजीची मित्रमने नित्यांत गरज आहे कोरलवाडी या टीमला. बॅटिंग करत असताना फलंदाजांनी नाराज केलाय परंतु गोलंदाजी करत असताना राजेश आपल्या टीमला मित्रमने चांगला प्रतिसाद देतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारे हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र गोलंदाज लय मध्ये दिसतोय. जेव्हा गोलंदाज लय मध्ये येतो तेव्हा मोठमोठ्या फलंदाजांना तो थांबवून ठेवतो आणि तशाच प्रकारे आपण पाहू शकाल अजय नाईकला आता मात्र खेळपट्टीवरती थांबवून ठेवलाय. जणू काही अगदी पायामध्ये बिड्या ठोकल्या की काय अगदी फुटबॉलचा वापर दिसत नाहीयेत. सातत्याने भरपूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना राजेश सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन सध्या दाखवत असताना कोरलवाडी टीमचा गोलंदाज राजेश जो या टीमचा तारणार आहे अगदी राजेश याला या गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि त्याच्याकडून आता मात्र चांगला षटक फेकला जातो. आतापर्यंत या षटकाचा विचार केला 5 चेंडू फेकले त्यामध्ये 4 चेंडू हे डॉट आलेत आणि एका चेंडूवरती सिंगल. षटकातील शेवटचा चेंडू ऑन साइडला उडवलाय. फिल्डर उपस्थित आहे. जेल ती संधी आणि जेल टिपण्यात आलाय. मोठा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम भिंगारला. अजय नाईक बॅक टू द पवेलियन. आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर पहिला षटक देखील संपलाय आणि आता मात्र येणारे 6 चेंडू मध्ये बनवायचा आहे 13 धावा टीम भिंगारला. जाऊया पण एकदा मॅचच्या दिशेने. अगदी 12 धावा मी तर म्हणेन माफी असावी या ठिकाणी. नक्की 14 धावा बनवायच्या होत्या भिंगार टीमला. पहिल्याच ओव्हरमध्ये राजेशनं अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त एक धाव खर्च केली आणि एक विकेट देखील मिळवला अजय नाईकचा. परंतु आता मात्र शेवटचा षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती महेंद्र आहेत आणि
सहा चेंडू मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत। खोलवटपचा हा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र हेलिकॉप्टर खेळायचा होता, परंतु बॉल आणि बॅटा संपर्क नाहीये, डॉट बॉल आलाय। प्रत्येक डॉट बॉल आता मात्र भिंगा टीम वरती प्रेशर निर्माण करून जाईल। प्रत्येक डॉट बॉल मी तर म्हणेन आता मात्र डोके दुखी नक्कीच निर्माण करू शकतो भिंगा टीम साठी। भिंगा टीम आता मात्र थोडीशी बॅकफुट वरती पाहायला मिळते, कारण की पहिला तर पहिला चेंडू फेकत असताना महेंद्रला डॉट बॉल आला। येणाऱ्या 5 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत 13 धावा। एकात मोठा फटका आला या चेंडू वरती तर नक्कीच मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते भिंगा टीम साठी। जोपर्यंत धीरज क्रीज वरती उभा राहील तोपर्यंत मी ते म्हणेन हा सामना भिंगा संघ सहजासहजी जिंकू शकतो, कारण का ही क्षमता आहे धीरज मध्ये या धावा चेस करण्याची। आता मात्र फिल्डिंग ची कट देखील रचले जातात धीरज साठी, जाळा मात्र रचला आलाय, परंतु या जाळ्यामध्ये धीरज अटकणार कि जाळा फाडून धावा बनवणार। ऑन साइड ला फटका फसलाय, फिल्डर आहेत राजेश आणि टिपला गेला झेल। अजून एक मोठा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम भिंगारला। आता जर पाहिलं तर संघ थोडा बॅकफुट वरती, भिंगार विकेटचा पतन, धीरज बॅक टू द पवेलियन। येणारे 4 बॉल आणि 13 धाव सिंगची गरज संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हरलं तरी इतिहासच घडला पाहिजे, परंतु या ठिकाणी कोणता संघ संकटांवर मात करेल। येणारे 4 बॉल 13 ची गरज, महेंद्र देखील चांगल्या प्रकारे षटक फेकतो आपल्या टीम साठी। गुड लेन स्पॉट चा हा चेंडू ऑन साइड ला खेळायचा होता, बॅट बॉल चा संपर्क नाहीये, पुन्हा एकदा डॉट बॉल। आता जर पाहिले तर 80% मॅच कोरलवाडी टीमच्या बाजूने झुकते, कारण की आता येणारे 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 13 धावा कंपल्सरी चेसिंग। खोलबटपाचा हा चेंडू खोदून काढलाय, परंतु या चेंडूवरती पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल। आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 12 धावा, 2 मोठे फटके या ठिकाणी नक्कीच मी तर म्हणेन भिंगा टीमला विजय करून जाईल। परंतु एकाच चांगला चेंडू जर आला तर नक्कीच मी तर म्हणेन सामना कोरलवाडी हा संघ 99% सामना जिंकू शकेल। मंजिल चाहे कितनी भी ऊंचे क्यों ना हो, लेकिन रास्ता हमेशा पैरों के नीचे होता है। प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये फलंदाज आदिनाथला। येणारे 2 बॉल मध्ये 12 धावा संख्येची गरज, 2 महत्वाचे फलंदाज ते देखील दगड मध्ये परतलेत, परंतु त्यानंतर आता जबाबदारी आली आदिनाथ वरती। येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 12 धावा बनवल्या जातील कि गोलंदाज पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकण्यात येईल। दोन बॉल 12 गरज आणि इथे आलाय हा डॉट बॉल पूर्णपणे। मी तर म्हणणं आता हा सामना झुकतोय कोरलवाडी टीम कडे। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये राजेश यांच्या माध्यमातून। पहिला षटक फेकत असताना फक्त एक धाव खर्च केली आणि अजय नाईक सारखा फलंदाज देखील बाद केला, परंतु त्यानंतर महेंद्र ज्या कामासाठी जाणला जातो महेंद्र अगदी त्याच प्रकारे कामगिरी देखील केली, परंतु हा चेंडू आलाय वाईट। आता मात्र येणारा 1 बॉल आणि 11 धाव संख्येची गरज, 14 धावा डिफेंड करत असताना पाहतोय तो म्हणजे कोरलवाडी या टीमला। फटका फसला आणि मॅच मी तर म्हणेन जिंकले ती म्हणजेच कोरलवाडी संघाने अभिनंदन, परंतु हार्ड लक भिंगार टीम। नक्कीच चुका कुठे झाल्या, सुरुवातीच्या फलंदाजाने डॉट परसेंटेज वाढवला दबावाला टीम वरती आणि